एक्सचे नियम आपण बघितलेले आहे त्यानुसार आय हे रोमन संख्या चिन्ह मोठ्या संख्येच्या आधी फक्त एकदा आणि एकदाच लिहिता येतं तर बघा समजा उदाहरण घेतलं आय व्ही आय व्ही म्हणजेच चार तर बघा व्ही हे मोठे रोमन संख्या चिन्ह आहे आणि आय हे लहान रोमन संख्या चिन्ह आहे व्हीच्या आधी आपण आय लिहिलेलं आहे आणि त्या व्ही मधून म्हणजेच पाच मधून जर ची किंमत एक वजा केली तर चार ही आंतरराष्ट्रीय संख्या मिळते त्यानंतर मुलांना पाच ही रोमन संख्या चिन्ह मोठ्या संख्येनंतर लिहिलं जातं मोठ्या संख्येच्या आधी लिहिलं जात नाही तर बघा याचं उदाहरण आपण पाहूया एक्स व्ही बघा तर यामध्ये व्ही हे लहान आहे एक्स हे मोठे आहे आणि एक्स नंतर व्ही फक्त आपल्याला एकदा आणि एकदाच घेता येतो म्हणजे मोठ्या संख्येनंतर व्ही आपल्याला एकदा आणि एकदाच घेता येतो तर एक्स व्ही म्हणजेच पंधरा हे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिले आता परीक्षेसाठी काही उदाहरणं असतात तर त्यापैकी पहिलं उदाहरण बघा पंचवीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा मग पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे तर पंचवीसचे आपल्याला भाग करायचे आहेत मग दहा अधिक दहा अधिक पाच मग बघा आता हे रोमन संख्या चिन्हात कसे लिहायचे तर हे दहा म्हणजे एक्स हे दहा म्हणजे एक्स आणि हे पाच म्हणजे फी अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्हात लिहिलं त्यानंतर बघा मुलांना दुसरं उदाहरण आहे एक्स आय फी संख्या संख्या ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा मग ती कशी लिहायची बघा एक्स आय व्ही बरोबर एक्स म्हणजे दहा अधिक आय व्ही म्हणजे चार वर आपण पाहिलंच आहे मग दहा अधिक चार बरोबर चौदा अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलं